महिलांनाही वाटलं की आता आम्ही येणाऱ्या निवडणुकांमध्ये आमचं प्रतिनिधित्व वाढेल, आम्ही सक्षम, महिलांचं सक्षमीकरण होईल, पण नव्या चुंबल्याला देशाला पुन्हा सामोरं जावं लागलं. मताचं राजकारण किती घाणेरडं असू शकतो हा एक नवा पायंडा राजकारणात बघायला मिळतो आहे. घोषणा तर केली पण अंमलबजावणी 2026 जनगणना होणार आणि 2029 महिला विधेयक पारित करून आरक्षण देणार ही जी भूमिका आहे. नव्या संसदेत नवीन जुमला, महिला आरक्षणाच्या संदर्भात जे विधेयक आणलं गेलं लोकसभेसाठी आणि विधानसभेसाठी, फार गाजावाजा केला गेला, उदोउदो झाला, सर्वांनी भरभरून या विधेयकाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आणि महिलांनाही वाटलं की आता आम्ही येणाऱ्या निवडणुकांमध्ये आमचं प्रतिनिधित्व वाढेल, आम्ही सक्षम, महिलांचं सक्षमीकरण होईल, पण नव्या चुंबल्याला देशाला पुन्हा सामोरं जावं लागलं. आणि मताचं राजकारण किती घाणेरडं असू शकतो हा एक नवा पायंडा राजकारणात बघायला मिळतो आहे. या संदर्भात घोषणा तर केली पण अंमलबजावणी 2026 जनगणना होणार आणि 2029 महिला विधेयक पारित करून आरक्षण देणार ही जी भूमिका आहे तोपर्यंत या देशामध्ये राहुल गांधी आणि इंडियाचं सरकार असेल आणि महिलांना आरक्षण देण्याचा निर्धार आणि निर्णय तो काँग्रेसच करेल आणि इंडिया करेल. या जुमलेबाज सरकारची वाट बघण्याची गरज पडणार नाही हा मला विश्वास आहे. अरे रे, किती वाईट अवस्थात राजकारणात सत्तेसाठी किती लाचारी आणि किती सहन करावं या सर्व मर्यादा आता ओलांडल्या जात आहेत. अजितदादा तसा वाघ माणूस, पण त्या पक्षामध्ये ज्या पक्षाबरोबर जाऊन सत्तेत आले त्याच पक्षातला माणूस त्यांना लांडगा म्हणतो. अरे रे, किती दुर्दैवाची गोष्ट ही. दादा, तुम्ही वाघ आहात की हत्ती आहात की सिंह आहात एकदा जरा दाखवाच. आणि सत्तेसाठी मी लाचार नाही हे महाराष्ट्राच्या जनतेला कळू द्या अशी दादांना, दादाच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे.